पहिलं एकमेव असं मराठी गाण्यांचं काउंटडाउन. एक पप्पी परफॉर्मन्स जिनं दिलेला आहे अँड शी इज बॅक स्टेज अगेन विथ मी. अशी तुमची पारो माझ्यासोबत आहे. स्मिता गोंदकर, हाय, हाव आर यू? हाय, एम व्हेरी वेल, थँक्यू स्मिता. आणि आपल्याबरोबर आहे स्मिता. खूपच भारी परफॉर्मन्स तुझा झाला अँड द वे पीपल वर क्लॅपिंग, क्या बात आहे. पण एकीकडं पप्पी दे पारोला, एकीकडं तुझं बायकिंग स्टंट वुमन असणं आणि आज ये बढिया सा गाव की गोरी का ड्रेस, क्या बात आहे. असं म्हणतात की प्रत्येक मुलीने ना वर्सिटॅलिटी, म्हणजे वर्सिटाईल असलं पाहिजे. आणि आय थिंक दॅट्स द बेस्ट, द ओनली वन गुड क्वालिटी दॅट आय हॅव, की मी सगळ्या एरियाजमध्ये किंवा सगळ्या आउटफिटमध्ये किंवा सगळ्या वेगळ्या वेगळ्या जॉनर्समध्ये मी फिट होते किंवा मी जरा प्रयत्न करते. तुला आवडतं टू प्रेझेंट युअर सेल्फ इन डिफरंट वेज. इफ यू सी मी बायकिंग मग तेव्हा मग ॲटिट्यूड आणि बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिक चेंज होते. आणि मग असे काही कपडे घातले की ऑटोमॅटिक बॉडी लँग्वेज चेंज होते. पण आजच्या परफॉर्मन्सचा स्पीड कसा होता तुझा? मला ॲक्च्युली ना सगळ्यांचे, म्हणजे मला असं वाटलेलं की मला थोडं वेळ मिळेल किंवा काही, पण आय वॉज सरप्राईज्ड, इट वॉज गुड आणि आय एन्जॉईड इट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी खूप एन्जॉय केलं. एका अतिशय रोमॅन्टिक आणि फेस्टिव्ह अशा गाण्यावरती स्मितानं परफॉर्मन्स दिलेला आहे आणि लाईक यू नो इट्स मिर्ची दमशराज टाईम, त्यामुळे तिच्याकडनं आपण हे गाणं आता ऐकणार नाही होत तर बघणार आहोत तिला परफॉर्म करताना. करेक्ट? येस. आणि तुम्ही ओळखायचं आहे सगळ्यांनी. ये इकडे गाल. ओके, तारे गाल, तारे एवढंच कळलंय मला. आणि काय? ओ माय गॉड, ॲटिट्यूड छान, स्वीट ॲटिट्यूड, प्रेम, नखरा. ओके, उमललं, मग परत बंद झालं, बंद झालं. फूल, हां फूल आहे, बंद फूल. तुमच्या लक्षात जर हे गाणं आलं असेल तर प्लीज टेल. हे गाणं तुम्ही ओळखा आणि आता लगेच कमेंट करून सांगा आम्हाला की स्मिता गोंदकरनं कुठलं गाणं परफॉर्म केलं असेल. हाय, मी स्मिता गोंदकर. तुम्ही पाहणार आहात पहिला वहिला मिर्ची टॉप 20 मराठी, 17 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता फक्त कलर्स मराठीवर. वाडिका जॅस्मिन हेअर ऑइल प्रेझेंट्स मिर्ची टॉप 20 मराठी, पॉवर्ड बाय गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट.